राजा समुद्रामध्ये प्रवेश करतो आणि सैन्य काय अगदी गळ्यापर्यंत पाणी आलेलं असतं, सैन्य तिथे थांबतं मागे यायला लागतं आणि प्रधान सेवक आणि सगळेजण विचार करू लागतात की आता हे कसं करायचं सगळं काय. पण राजा काय ऐकत नसतो, राजा पूर्णपणे त्या लीलेमध्ये इतका मग्न झालेला असतो, भावविभोर झालेला असतो की तो समुद्रामध्ये पूर्ण पुढे चालत जातो, त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊ लागतं आणि एका हातात तलवार असते आणि त्याच अवस्थेमध्ये तो पोहत असतो आणि प्रभू रामचंद्रांना मदत करायची, त्यांना वाचवायचंय, त्यांना सहाय्य करायचंय या भावनेने अतिशय उन्मत्त झालेला असतो. आणि राजा कुलशेखर अशा प्रकारे पोहत असतात आणि फार वाईट अवस्था असते की समुद्र एवढं समुद्रामध्ये पुढे पोहून कसं जाणार. तर तेवढ्या तिकडनं प्रभू रामचंद्र आणि सीता येतात प्रत्यक्ष रूपामध्ये, कारण भगवंत पाहतात की भक्त अशा अवस्थेमध्ये आहे. आणि प्रभू रामचंद्र त्यांना समजावतात की आत्ताच मी रावणाला परास्त केलेला आहे, त्याचं वध झालेलं आहे, सीता माझ्या बरोबर आहे आणि आम्ही सुखरूप आहोत आणि आम्ही आता येत आहोत. तर हे पाहून राजा कुलशेखर खूप आनंदी होतो, समुद्रामध्येच खूप आनंदी होऊन तो पुन्हा वळून मागच्या बाजूला प्रवास करू लागतो, पण त्याला पोहता येत नाही कारण एवढा वेळ पोहलेला असतो. स्वतः प्रभू रामचंद्र उचलून म्हणजे त्यांना सहाय्य करून राजा कुलशेखरांना समुद्र किनाऱ्या. ही काही दंतकथा नाही, ही अनेक अलवार आहेत, त्या अलवारांपैकी राजा कुलशेखर यांची ही लीला आहे, ही खरी घडलेली लीला आहे. आणि प्रभू रामचंद्र किनाऱ्यावर सोडतात आणि राजा कुलशेखर आपल्या राजदरबारात येतो आणि सगळे जे काही मंत्री असतात, प्रधान सेवक असतात, ते अतिशय चिंतित होतात की राजाला अशी अवस्था झालेली आहे आणि ते समजू शकत नाही की राजाची ही भक्ती जी आहे ही अतिशय उन्नत अवस्थेला आहे. आणि ते म्हणतात की आता काय करायचं ह्या राजाच्या स्वभावापुढे, म्हणून अतिशय चिंतित असतात. खरं तर राजा जेव्हा काही कथा सांगतो त्यामध्ये इतका तल्लीन होऊन जातो, इतका त्यामध्ये भावविभोर होऊन जातो आणि त्याकडनं अशी कृती नकळत होते. अशा पद्धतीने जेव्हा आपण कथा ऐकतो तर आपण काय उठून तलवार घेऊन उभं राहायची गरज नाही, परंतु आपण त्या पूर्ण त्या जो दृश्य असतं किंवा सीन असतं त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे एकाग्र करून, कारण या कथा लीलांद्वारेच आपण आपल्या स्मरणाची तीव्रता वाढवू शकतो. श्रवण करण्याबरोबर आपण स्मरण करण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि स्मरण करण्याच्यामुळे आपली तल्लीनता आणि एकाग्रता वाढत जाते. तर अशा प्रकारे मंत्री विचार करतात की राजाचा वैष्णवांवर खूप विश्वास आहे, हा विश्वास कुठेतरी तोडला तर राजाचे हे जे काही असं वागणं आहे चुकीचं ते वागणं थांबेल आणि तर राज्यकारभार सुरळीत चालेल. खरं तर राजाच्या भक्तीमुळे, जसं अंबरीश महाराजांच्या भक्तीमुळे राज्य अतिशय सुरक्षित असतं, तसं राजा कुलशेखरांचं राज्य अतिशय सुरक्षित असतं भगवंतांच्या भक्तीमुळे आणि भगवंत त्यांना संरक्षण देत असतात. परंतु मंत्र्यांना असं वाटतं की नाही, राजाने राज्यकारभारच केला पाहिजे. तर म्हणून ते विचार करतात की वैष्णवांविषयी याची श्रद्धा तुटण्यासाठी आपण काहीतरी एक कारस्थान रचूया. आणि म्हणून भगवंतांचं आर्चा विग्रहांचे काही दागिने जे असतात ते मंत्रीगण लपवून ठेवतात आणि राजाला सांगतात की ते जे दागिने आहेत ते दागिने चोरीला गेले आणि त्याची चावी नेहमी वैष्णवां भक्तांकडेच असते जिथे कोण सेवा करायला येतात, तर त्यांनीच कोणीतरी चोरले असण्याची शक्यता आहे म्हणून राजाला ते सांगायला जातात आणि त्यामुळे राजाचा विश्वास उडेल असं त्यांना वाटत असते. राजा कुलशेखर ऐकतात आणि ते न्यायपटू असतात, त्यांना न्याय देण्यामध्ये अतिशय प्रवीण असतात, त्यांना कळत असतात की कशाप्रकारे न्याय दिला पाहिजे. तर ते म्हणतात ठीक आहे असं आहे तर आपण याचा शोध घेतला पाहिजे. तर ते लगेचच आदेश देतात की एक विषारी सर्प घेऊन या एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये मी हात घालणार आहे. तर त्यांना कळत नाही मंत्र्यांना हे अशा प्रकारे न्याय द्यायची कुठली पद्धत आहे. तर त्यांची एवढी श्रद्धा असते कुलशेखरांची की वैष्णव कधी असं करू शकणार नाही, ते अतिशय निष्ठावान असतात, चारित्र्यवान असतात. अशा प्रकारे ते कधी भगवंतांचे जे अलंकार आहेत त्याचं कधीही ते चोरी करणार नाही. तर लगेचच एका भांड्यामध्ये विषारी सर्प आणला जातो आणि राजा म्हणतो मी याच्यामध्ये हात घालतो आणि जर हा विषारी सर्प जर मला चावला
तर असं समजायचं की यांनी खरोखर चोरी केली होती आणि माझा मृत्यू होईल कारण मी त्यांच्यामध्ये दोष पाहिला. आणि जर चावला नाही तर समजायचं की यांनी चोरी केलेली. कोणी काही बोलत नाही कारण राजा अतिशय विद्वान असतो, श्रेष्ठ असतो, भक्तीने उन्नत असतो. आणि राजा कुलशेखर त्या अतिशय विषारी सर्पाच्या भांड्यामध्ये हात घालतात काही काळासाठी आणि तो सर्प त्यांना काहीही करत नाही. आणि हे पाहून सगळे जे मंत्री असतात ते सगळे अतिशय लाजेने मान खाली घालतात आणि राजाला समजतं की यांनी जे कारस्थान केलेलं आहे. आणि सगळे मंत्री आहेत ते प्रार्थना करतात, त्यांची क्षमा याचना करतात की आमची चूक झालेली आहे, आम्हीच ही अशी योजना केली होती की तुमचा काहीतरी विश्वास कमी व्हावा आणि तुम्ही राज्यकारभार चांगला करावा. तर राजा कुलशेखर हे अतिशय उन्नत भक्त असतात, वैष्णव असा असतो की तो अपराध होण्याआधी क्षमा करत असतो. तर राजा कुलशेखर त्यांना क्षमा करतात आणि म्हणतात की बस आता हे असे भौतिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांबरोबर मला राहायचं नाही, आता माझी वेळ आलेली आहे, मी आता इथे राहणं योग्य नाही. म्हणून राजा आपल्या मुलाला सिंहासनावर बसवतात राज्यकारभार करण्यासाठी आणि त्याला सगळी सूत्र देतात आणि ते श्रीरंगमला जातात रंगनाथ स्वामींकडे वानप्रस्थ जीवन जगण्यासाठी पूर्णपणे आणि आपल्या मुलीला घेऊन जातात आणि आपल्या मुलीचा विवाह श्रीरंगनाथजी यांच्याबरोबर लावून देतात आणि जीवनाच्या अंतापर्यंत भगवंतांच्या स्मरणामध्ये पूर्णपणे तल्लीन होऊन आपलं जीवन यशस्वी करतात. तशा प्रकारे हे स्मरणाचं फार मोठं उदाहरण आहे की राजा कुलशेखर हे अशा प्रकारे आपलं जीवन त्यांनी दिलं. आणि आपण कथा पाहतो की एक चोर असतो आणि तो चोर कथा ऐकतो की वृंदावनामध्ये श्याम सुंदर आहे आणि त्याच्या अंगावर सुंदर सुंदर आले अलंकार आहे. खरं तर चोर तो एका श्रीमंत घरामध्ये मोठ्या महालामध्ये चोरी करण्यासाठी आलेला असतो पण हे पाहून कोणीतरी ओढतो चोर 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 करून तो पळतो आणि भागवत कथा चाललेली असते तिथे जाऊन बसतो आणि ऐकायला लागतो आणि त्याला कळतं की कोणीतरी श्याम सुंदर आहे आणि त्याच्यावर खूप अलंकार आहे आणि तो जातो आणि तो त्या साधूंना विचारतो की कोण आहे व्यक्ती. तर साधू सांगतात की वृंदावनामध्ये श्याम सुंदर आहे, त्याच्याकडे असे अलंकार आहेत. तो विचारतो की ते कधी एकटे असतात का? तर ते साधून आश्चर्य वाटते की अरे असं का विचारतो, तर कधी एकटे नसतात कारण दिवसभर ग्वाल बाल आणि यांच्या समवेत ते असतात आणि संध्याकाळी गोपींसमवेत आणि नंदमामा यशोदामा यांच्याबरोबर असतात. तर ते म्हणतात नाही तरी पण ते कधीतरी एकटे असतील असे मला वेळ सांगा. तर असतात दुपारी प्रसाद झाला की मग ते या ग्वाल बाळांना चुकवून गोपींकडे जातात लीला करण्यात. ठीक आहे, मग ते पुढे जातात, तो चोर पुढे जातो आणि काही अंतर गेल्यावर तो विसरून जातो की नाव काय होतं. पुन्हा येऊन साधून नाही त्यांचं नाव काय होतं, तर त्यानंतर श्याम सुंदर आणि वृंदावन. तर तो म्हणतो एवढं मोठं नाव मला लक्षात राहणार नाही, मी श्याम 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 करत जातो. ही कथा आपल्याला माहिती आहे आणि वृंदावनामध्ये जातात आणि तिथे भरपूर ठिकाणी शोध घेतात. तोपर्यंत जाऊन स्मरणामध्ये एवढे तल्लीन झालेला असतो तो चोर की वृंदावनामध्ये गेल्यानंतर श्याम सुंदर यांची कृष्णाची भेट होते आणि भगवंत तिथे त्यांना दर्शन देतात त्या चोराला आणि श्यामसुंदर त्याला ओळखतात. ते म्हणतात तू तुझं नाव गोवर्धन आहे ना? तो म्हणतो हो गोवर्धन आहे. तुम्ही मला कसं ओळखतो? ते म्हणले मला माहिती आहे तुझं नाव आणि तू इथे कशाला आला आहेस तेही माहिती आहे, तू माझे आभूषण चोरायला आलेला आहेस. तर तो घाबरतो, तो म्हणतो आता माझं काही खरं नाही. तर तो म्हणतो मला क्षमा करा मी निघून जातो. तर श्यामसुंदर म्हणतात नाही नाही असं नाही, तू हे चोरून घेऊन जा मी तुला मदत करतो. तर तो म्हणतो ठीक आहे. तर तो म्हणतो मला फक्त वरचा जो तुमचा मुकुट आहे तो काढून द्या. तर भगवंत म्हणतात ठीक आहे हा मुकुट घेऊन टाक तुला. तर तो घेतो आणि निघून जायला लागतो. तर भगवंत म्हणतात थांब थांब तू ये इथे आणि हे माझा कंठहार आहे रत्नजडित कंठहार तो पण घेऊन जा. तो म्हणतो नको नको काय झालं एवढं माझं जीवन आता व्यवस्थित चालेल. तर श्यामसुंदर म्हणतात नाही हे पण तू घेऊन जा. भगवंत इतके दयाळू असतात की त्याला ते कंठहार पण काढून देतात. मग म्हणतात अरे तू हे पण घेतले मग हातातलं पण घेऊन जा, माझ्या आईला मी काय सांगू हे दोन कुठं गेले, सगळंच घेऊन जातो. मग अशा प्रकारे सगळे आभूषण काढून देतात आणि मग फक्त पायातलं आभूषण राहतं. तर ते म्हणतात ते मला जमत नाही तू काढून घे.
आणि तो जर मोहित झालेला असतो तो काढायला जातो आणि स्पर्श होतो तसं त्याला कळतं की अरे हे तर साक्षात भगवंत आहेत आणि त्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयीचं प्रेम जागृत होतं आणि त्याचबरोबर अनासक्ती पण जागृत होते आणि तो भगवंतांची माफी मागतो. तर भगवंतांचं स्मरण आपण जेवढं तीव्रतेने करू तर निश्चितपणे आपण प्रल्हाद महाराजांचं उदाहरण पाहतो, ध्रुव महाराजांचं उदाहरण पाहतो किंवा ते चांभार आणि ब्राह्मण यांची कथा पाहतो. कोणी पण असो, असं नाही की केवळ आपण शुद्ध भक्त झाल्यानंतरच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होणार. भगवंत इथे उपस्थित आहेत, फक्त आपण यथा माम प्रपद्यंते ताम सदैव आपण जशी भावना ठेवू. आपल्याला जर वाटलं की नाही या खांबामध्ये भगवंत आहे त्या खांबामध्ये भगवंत आहे, पण ती आपली भावना आहे का प्रल्हाद महाराजांसारखी, तशी भावना आपली असली पाहिजे. आणि आपण चांभार जरी असो त्याला विश्वास होतो की सुईच्या छिद्रातून हाती जाऊ शकतो, का कारण त्याची भक्ती तेवढी होतं. चांभाराचं काम करत होता परंतु भगवंताचं स्मरण त्याचं चांगलं होतं. तर अशा प्रकारे जसं भगवंतांचं नाम आपण घेतो तर नामाने सगळं काही, एकाच केवळ नाम घेतल्याने सगळं काही होतं, म्हणजे आपला अहंकार जातो, आपल्यातले अनिष्ट अनर्थ निघून जातात, आपल्यामध्ये भगवत प्रेम विकसित होतं, सगळं काही एकाच गोष्टीने होतं. आपल्याकडे काही चूक झाली असेल तर प्रायश्चित्त म्हणून नाम आपलं प्रायश्चित्ताचं पण काम करतात. आपल्या चिंता विमोचना शोक दुःख अडचणी सगळं काही नाम प्रभू आपलं सगळं काही करत असतात. त्याप्रमाणे